नमस्कार, मी संजय वदरेकर. सहसमाचार आणि शिक्षण कट्टा या वाहिनीवर आपलं सर्वांचं स्वागत. दिन विशेषच्या माध्यमातून आज मी तुमच्या समोर घेऊन येत आहे 6 ऑगस्ट मध्ये घडलेल्या महत्वपूर्ण घटना. आज 6 ऑगस्ट 1762 रोजी पत्ते खेळताना आपला वेळ जाऊ नये म्हणून अल्क ऑफ सँडविचने 2 ब्रेडच्या 2 स्लाइसच्या मध्ये मासाचा तुकडा ठेवला आणि तो खाल्ला आणि त्याचबरोबर त्यांनी त्याचं पत्ते खेळणं पण सुरू ठेवलं आणि हितूनच सँडविच नावाचा नवा खाद्य प्रकार सुरू झाला. मग पुढे त्यात मासाच्या ऐवजी व्हेजिटेरियन पदार्थ पण टाकले जाऊ लागले. सँडविचचा हा असा आगळा वेगळा इतिहास आजच्या दिवशी सुरू झाला. आजच्या दिवशी 1881 साली पेनिसिलचा संशोधक अलेक्झांडर फ्लेमिंगो यांचा जन्म झाला. आजच्या दिवशी 1929 साली हिंदी चित्रपट सृष्टीत ज्याने आपल्या अभिनयाच्या जोरावर स्वतःचा एक ठमसा उमटवला त्या सुनील दत्त यांचा जन्म. केवळ अभिनयच नव्हे तर राजकारण आणि समाजकारणाच्या माध्यमातूनही सुनील दत्तने मोठी सेवा देशाची केली. त्यांचा आजचा दिवस हा जन्मदिवस. 6 ऑगस्ट 1986 या दिवशी भारतातल्या पहिल्या टेस्ट ट्यूब बेबीचा मुंबईच्या केईएम हॉस्पिटल मध्ये जन्म झाला. आजच्या दिवसात क्रिकेटच्या इतिहासामध्ये एक आगळा वेगळा रेकॉर्ड श्रीलंकेने दुर्दैवाने आपला विरुद्ध केला. 6 बाद 952 अशी धावसंख्या नोंदवून श्रीलंकेने आपला डाव कसोटीतला घोषित केला. अद्याप हा रेकॉर्ड कोणीही तोडलेला नाही. तर विद्यार्थी मित्रांनो, या होत्या आजच्या काही महत्वाच्या घटना. आज आपण एक वेगळी घटना पाहणार आहोत. 6 ऑगस्ट 1945 हा दिवस जगामध्ये हिरोशिमा दिन म्हणून साजरा केला जातो. आपल्या सर्वांना माहिती आहे या दिवशी अमेरिकेने हिरोशिमा या शहरावर, जपानच्या या शहरावर बॉम्ब टाकला. त्याचा इतिहास असा की दुसरं महायुद्ध सुरू झालं आणि आपल्याला सगळ्यांना माहिती आहे दुसऱ्या महायुद्धामध्ये जपान जे पहिल्या महायुद्धात इंग्लंड अमेरिकेच्या बाजूने होतं ते दुसऱ्या महायुद्धात जर्मनी आणि इटालीच्या गटामध्ये सामील झालं. जपान या देशाचं वैशिष्ट्य असं आहे की मेज क्रांती झाल्यापासून जपानने कधी पराभव हा पाहिलाच नव्हता आणि त्यामुळे काय झालं, महायुद्ध 1945 साल आलं तरी जपान मध्ये अवघे 10-15 बॉम्ब पडले असतील. त्यामुळे जपान आणि जपानचे नागरिक आणि जपानच्या लष्कराच्या मनामध्ये एक असा गैरसमज निर्माण झालेला होता की गेल्या 200 वर्षात जपानला कोणी हरवलेलं नाहीये, त्यामुळे जपानचा कधीच पराभव होणार नाहीये. अहो, आम्ही उगवत्या सूर्याच्या देशाची माणसं आहोत. या जपानची ताकद त्या काळात इतकी होती की 7 डिसेंबर 1941 साली चक्क जपानने अमेरिकेच्या पर्ल हार्बर या नाविक तळावर हल्ला करून 2009 सैनिक अमेरिकेचे मारले. तुम्हाला कल्पना नाहीये, अमेरिकेचा एक सैनिक म्हणजे त्यांच्या 1 लक्षाच्या बरोबर असतो आणि अमेरिकेला ते खूप अपमानास्पद वाटलं की आमची एवढी माणसं मारली. तो राग अमेरिकेच्या मनामध्ये होता. दुसऱ्या महायुद्धामध्ये इटाली, त्याच्या पाठोपाठ जर्मनी, अहो हिटलरने तर आत्महत्या केली. असं असूनही जपान काही शरण यायला तयार नव्हता. वारंवार अमेरिकेने त्याला निर्वाणीचे इशारे दिले पण जपान काही ऐकण्याच्या मनस्थितीत नसताना अमेरिकेचे अध्यक्ष हेनरी ट्रुमन यांनी जपानवर अणुबॉम्ब टाकण्याचं निश्चित केलं आणि तो दिवस निवडला 6 ऑगस्ट 1945. नेहमीप्रमाणे जपानीज या दिवशी सकाळी आपले नित्य व्यवहारासाठी हिरोशिमा शहरामध्ये चाललेले असताना अचानक सकाळी 8:15 त्यांना आकाशामध्ये एक विमान गिरट्या घालताना दिसलं. त्यावेळेस सर्व जपानी असं ओरडायला लागले की शत्रूचं विमान आपल्या याच्यामध्ये आलेलं आहे, हद्दीत आलेलं आहे. आता आपले जे काही सैनिक आहेत हवाई दल कसं ते विमान उडवेल ते आपण आता गंमत बघू. आणि म्हणून जपानीज आकाशामध्ये गिरट्या घालणाऱ्या त्या विमानाकडे बघत होते. परंतु आपण काय बघतोय आणि आता आपलं काय होणार आहे याची बिचाऱ्या जपानीज लोकांना कल्पना नव्हती. आणि क्षणाचाही विलंब न होता त्या विमानातून गिरट्या घालणारं ते विमान शत्रूचं आहे असं समजून जपानीज त्याकडे बघत होते.
परंतु ते विमान शत्रूचं होतच, शत्रू होता अमेरिका. अमेरिकेच्या B-29 या नावाच्या या विमानामध्ये 10 फूट लांबीचा आणि 41 किलो वजनाचा एक महाभयानक अल्टा अनुभव होता, ज्याचे नाव होते लिटिल बॉय. आणि बरोबर 8:15 आणि 17 सेकंदांनी तो अल्ट्रा अनुबॉम्ब लिटिल बॉय त्या हिरोशिमावरती आपटल्या बरोबर एकाच वेळेस 10 सूर्यप्रकाश लखलकावे असा भयंकर भयानक असा प्रकाश लखलकला गेला. ज्यांनी तो प्रकाश पाहिला त्यांचे त्याच ठिकाणी डोळे गेले. आणि एका क्षणात होतं जे नव्हतं झालं, अणुबॉम्ब फुटल्या बरोबर 80,000 माणसं कापरासारखी मेली. कापरासारखी मी याच्यासाठी म्हणतोय की ज्या वेळेस हा अणुबॉम्ब फुटला तेव्हा ज्या इमारती कोसळल्या त्या इमारतीच्या आतमध्ये असणारं स्टील म्हणजे जे काही लोखंड आहे त्या लोखंडाचं द्रव रूपात रूपांतर होऊन ते लोखंड अक्षरशः असं म्हणजे घरंगळ म्हणजे विरघळलेलं होतं आणि त्याचे थेंब खाली पडत होते. तुम्ही विचार करा लोखंडाची अवस्था तर माणसांची काय, जी काही थोडी बहुत माणसं वाचलेली होती दूर असणाऱ्या ठिकाणी त्यांच्या अंगावरची जी काही चांदी आहे ती सगळी चांदी गळून पडलेली होती आणि माणसं माणसाकडे बघून घाबरलेली होती, सैरावायला इकडे तिकडे पडत होती, शरीराची प्रचंड त्यांच्या नाहीलाही होत होती. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे क्लायमेट मध्ये एवढा बदल झाला की हा अणुबॉम्ब पडल्यावरती एक विचित्र पाऊस सुरू झाला आणि या विचित्र पावसाचा गारवा घेण्यासाठी जापनीज लोक त्या पावसामध्ये भिजले. ते भिजल्यानंतर तर त्यांची परिस्थिती आणखी भयंकर झाली. त्यांच्या अंगावर मोठमोठे फोड उगवले आणि तडफडून तडफडून त्यांचा मृत्यू झाला. मी तर म्हणतो जे तडफडून मृत्यू पावले ते सुटले, परंतु तिथून काही किलोमीटर अंतरावर असणारे लोक आणखी दुर्दैवी ठरले. त्याचं कारण असं की अणुबॉम्ब टाकल्यानंतर त्याचे जे विषारी किरण आहेत ते कोणाच्या कानावर गेले, कोणाच्या तोंडात गेले, कोणाच्या पोटात गेले, कोणाच्या डोळ्यात गेले, त्याचे महाभयानक परिणाम इतके झाले की ज्या स्त्रिया गर्भवती होत्या त्यांची मुलं सुद्धा अपंग जन्माला आली आणि त्यातील काही आजही जिवंत आहेत. आणि आजही 6 ऑगस्ट या दिवशी जिथे अणुबॉम्ब टाकलाय तिथे सगळेजण जापनीस येतात आणि तिथे अभिवादन करतात आणि पुन्हा अशा प्रकारची घटना घडू नये म्हणून परमेश्वराकडे प्रार्थना करतात. या गोष्टीचा पुढे अमेरिकेलाही भयंकर पश्चाताप झाला. अणुबॉम्बचं एवढं मोठं दुष्परिणाम होती याची अमेरिकेलाही कल्पना नव्हती आणि जगालाही नव्हती, परंतु जे झालं ते अत्यंत दुर्दैवी झालं. यानंतर पण जपान यांनी पण एक शपथ खाल्ली की याच हिरोशिमा शहरामध्ये आम्ही पुन्हा नव्याने उभं करू. की जे असं म्हणत होते की अणुबॉम्बमुळे काय होणार, आता हे हिरोशिमा शहर कायमचं नष्ट होणार, परंतु जसं जपानचं हिरोशिमा शहर 1945 साली होतं त्यापेक्षाही अधिक टुंडा शहर हिरोशिमाला ऐशियार बळून जपान यांनी दाखवून दिलं की हम्मी कुछ कम नाहीये. असं असलं तरी 6 ऑगस्ट ही दिवस आला की आपल्या समोर डोळ्यासमोर येतं हिरोशिमा आणि त्यावर टाकलेला अणुबॉम्ब. आजचा दिवस साऱ्या जगात हिरोशिमा दिन म्हणून साजरा केला जातो. जय हिंद, जय महाराष्ट्र.